नमस्कार अॅग्रोवनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात वातावरण कोरडे झाले आहे. मराठवाडा व विदर्भातील काही भागात किमान तापमानात घट होऊ लागली. यामुळे कमी झालेली थंडी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. 11 डिसेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात नीचांकी 13 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामानशास्त्रज्ञ विभागाच्या सूत्रांनी सांगितले. भारतात साखरेचे उत्पादन वाढल्याने नागपुरात भाव प्रति किलो 1 रुपयाने घसरलेत. साखर प्रति किलो 35 रुपयांवरून 33 ते 34 रुपयांवर आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निर्यात वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र तांदूळ वाढलेल्या स्थितीत तर तूर, हरभरा, डाळ व खाद्यतेलाचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कृषी कायद्यांना केंद्र सरकार स्थगिती देणार नसेल तर आम्ही देऊ, अशा शब्दात सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे. न्यायमूर्ती बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठासमोर कृषी कायद्यांसंदर्भातील याचिकांवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्हा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गतीने सुरू झालाय. यंदाच्या हळदी हंगामात 13 साखर कारखान्यांनी 36,26,476 टन ऊसाचे गाळप केले असून 40,029,000 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 11.13% इतका आहे. सर्वाधिक गाळप जत तालुक्यातील विजयसिंह डफळे साखर कारखान्याचे झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पीक धोक्यात आले. जोराच्या अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आणि मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला भरणारे आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केंद्र व महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामध्ये भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. राज्य शासन व महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे उप अभिकर्ता संस्था आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ लिमिटेड आजरा यांच्याकडे खरेदी केंद्राची जबाबदारी सोपवली आहे. शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर प्रति क्विंटल 1,868 रुपये व त्यावरील राज्य शासनाकडून प्रति क्विंटल 700 रुपये बोनस असे एकूण 2,568 रुपये दिले जाणार आहेत. हा आधारभूत दर कोणत्याही जातीच्या भातासाठी आहे. मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.